आणि भावनेच्या ओघात माझ्याकडून काही चुकीचं बोललं जात नाही ना, यासाठी खरंच 10 वेळा जशी नाटकाची 10 वेळा तालीम होते, 10 वेळा तालीम दिली की नाटक छानच होतं, तसं मला गाणं सादर करायचं असेल ते सुद्धा मी माझ्यासमोर कोणी ऐकायला नसलं तरी आरशासमोर 10 वेळा सादर करावं, समोर माईक अशी कल्पना करून सादर करावं, म्हणजे मग माझ्या हलण्याचीही मला मर्यादा लावता येईल। कारण मी मगाशी सांगितलं मी इतका हल्लो तर तुम्हाला ऐकू नाही येणार, माझी हलण्याची मर्यादा। दुसरं एक छोटं टेक्निक असं आहे या माईकवर, आता जे माईक आपल्याकडे आले याच्यावरती प फ ब भ ही 4 अक्षरं सरळ म्हणून आहेत, थोडं तिरप जाऊनच म्हणावं, प्राण पटकन फसलो, हे फसलो इथं जर म्हटलं फसलो लास्ट येतो त्याच्यामध्ये फसलो, फ भ हे उच्चार बेसिक बॉक्सला त्रास देणारे असतात, त्यामुळे हेच उच्चार प फ भ म। कारण माईकसाठी सुद्धा काही तंत्र सापडावी लागतात ते। आणि आणखीन एक छोटं तंत्र सांगतो, माझ्या हातातला वेळ संपत आल्याने मला पुढे माझी जी गाडी आहे ती कात्रजवरनं 7 वाजता सुटणार आहे, ती मुंबईत येणार आहे, त्यामुळे इथून ट्रॅफिकचा अंदाज घेऊन मी थोडा लवकर निघेन। गाणं आणखीन चांगलं होण्याच्या दृष्टीनं मी थोडीशी प्रार्थना आपल्याला करीन, साथी विनाच गायची सवय करा, जेवढं लांब गाता येईल तेवढा रियाज करा, मात्र लांब म्हणजे काहीही लांब नाही करायचं, ज्या स्पीडला मला गायचं आहे त्याच्या निम्म्या स्पीडमध्ये गाणं म्हणायचं। आणि आणखीन जर शक्य झालं तर यशवंत देवानी त्यांच्या कार्यशाळेमध्ये, मी कार्यशाळेतला विद्यार्थी म्हणून गेलो होतो तेव्हा त्यांनी एक फार छान युक्ती सांगितली होती, जर शक्य झालं तर फक्त मुळाक्षरं म्हणायची थोडा वेळ, म्हणजे कसं असेल ते शुक्रतारा मंदमारा चांदणे पाण्या, ते रियाज असं सांगायचे शुक्रतारा म्हणजे म्हणजे ऊ फक्त ऊ आ मंद अकार आहे आए चांदणे आ अ ए ही त्याची मुळाक्षर आली। इथं आपल्याला जाणवतं की रेकॉर्डिंगच्या दृष्टीनं माझी काय चूक होणार आहे की आचा माझा ब्लास्ट चुकला आहे, आता ते गाणं ऐकायला येईल चांद असं काहीतरी ऐकू येईल या ब्लास्टने, म्हणून चांदणे म्हणण्यापेक्षा आ ए एका मुळाक्षरातनं दुसऱ्या मुळाक्षरात सहज जाता येत नाही, ते तू नी हे तोडूनही म्हणता येतं जर अक्षर जोडता नाही आलं। आता फरक बघा केवढा पडतो, यशवंत देवांचं हे बेसिक त्यांनी सांगितलेलं टेक्निक आहे, चांदणे पाण्या, आणि हे जर मी इनलार्ज करून कॉम्प्युटरवर बघितलं तर याच्यामध्ये अनेक ब्रेक दिसतात, त्यामुळं काय करायचं पेटी नको तंबोरा नको तबला नको, शुक्रतारा मंदवारा वारा चांदणे पाण्या चंद्र आहे स्वप्न वाहे धुंदया गाण्या तुम्ही, हे तुम्हाला छान वाटण्यासाठी काय वाजते यातलं
आज तू डोळ्यात माझ्या मिसळून डोळे पहा तू अशी जवळी रहा काही गरज नाही वाटते. आणि हे जेव्हा स्वयंभूच छान असेल तेव्हा ते याच्याबरोबर आणखीन छान वाटेल. अभिषेकी बुवांची मी तुम्हाला अनेक रेकॉर्डिंग अशी ऐकवी की ते हार्मोनियम अतिशय वाईट आवाजाची साथीला घ्यायचे. ते रेकॉर्डिंग ऐकताना जाणवतं जेव्हा अभिषेकी थांबतात आणि नुसती हार्मोनियम वाजते तेव्हा असं वाटतं याच्यापेक्षा चांगली बळरी नाही घ्या ना हार्मोनियम. काय टुकार आणली आहे, कुठल्या स्वराची आणली आहे, काय बिना आणली आहे. बिना हार्मोनियम पूर्वी अशी एक कंपनी आली होती त्याचे सूर म्हणजे बिना हार्मोनियम गायलं तरच बरं वाटेल असं वाटावं इतकंच ते बिना भयंकर होतं. त्यातलं ते एकेका स्वरामध्ये दोन दोन तीन तीन सुद्धा सूर ऐकू द्यायचे ते बिना होता. आणि मी आमच्या एका विद्यार्थ्याला फार दटवून सांगितलं होतं याच्यात नाही असा आवाज आला पाहिजे. मला कल्पना नाही त्याच्याकडे ती भयंकर पेटी आहे आणि तो भयानकच निष्ठावान निघाला. तसंच्या तसं मला गाऊन दाखवलं. म्हण रे गाणं ग म प म थांब मला काहीतरी घोळ झाला काय काय म्हणलं असं का गातोय ग म प म ग काय असं का होतंय तुझं. आणि ते बिचाराने निरागसपणे तिथना असाच आवाज येतो अरे ती धूळ अडकली आहे तुझ्या घशात नाही ना धूळ अडकलेली. पण तो जिथं जिथं फल लावायचा तिथं पंचम असाच लागायचा त्याचा. पण बिचाराशी नंतर सोय करावी लागली. पण बुवानं जेव्हा विचारलं की ही अशी पेटी का घेतली तर वाद्य चांगली होती म्हणून तुमचं गाणं बरं वाटलं असं कोणी म्हणायला नको. म्हणून खरंच अभिषेकी बुवांचं गाणं ऐकताना जाणवतं त्यांच्या आवाजाबरोबर पेटी वाजत असली की ती इतकी छान वाटते. आणि त्यांचा आवाज काढला नुसती ऐकली तर ती इतकी टुकार वाटते. माझ्या आवाजाने स्वरांना वाद्याला सौंदर्य प्राप्त होतं त्याच्यामुळे मला सौंदर्य नाही आहे इतका स्वयंभू विचार स्वतःच्या कलाकृतीचा. म्हणून तर नाटकातला अभिनय हा चांगला असतोच यात वादच नाही. पण नाटकातला अभिनय अधिक सजग करण्यासाठी एकपात्री अभिनय येणं की जेव्हा रंगमंचावर माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही आहे. इथे कसं मी तुमच्यावर रागवलो तर घाबरण्याचा अभिनय करणारी आणखीन चार माणसं रंगमंचावर आहेत. ह्यांच्या सगळ्यांच्या डोळ्यात भीती आहे. पार्श्वसंगीत भीतीचं काहीतरी चाललेलं आहे. लाईट असे डीम झाले आहेत याचा एकूण प्रभाव पडून तुमच्या रागाचा माझ्यावर प्रभाव येईल. पण याच्यात लाईट काही होणार नाही डीम होणार नाहीत. बाकीच्यांच्या डोळ्यात कोणाच्याच घाबरल्याचा भाव नाही. तुम्ही एकटे रंगमंचावर असताना सुद्धा जेव्हा भीती हवी तेव्हा भीती जेव्हा रडणं हवं तेव्हा रडणं हे जे मी स्वयंभू त्यांच्या त्यांच्यापर्यंत पोचवू शकलो तर ते एकूण संचामध्ये खूप छान वाटेल यात संशयच नाही. त्यामुळे माझ्या एकूण सादरीकरणाचं समापन करत असताना कोणत्या गाण्याने करावं याचा मी मगापासून विचार 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 करतो आहे. तर दमसास या दृष्टीनं गाणं जेवढं छान एक्सटेंड करता येईल तेवढं ते छान ऐकवेल. कशा अर्थी रामा हो जय राम हे छानच आहे. पण हे छान वाटण्यासाठी रामा जय जेवढा प्राणायाम छान होईल पतित पावन देवाने तुला श्वास दिलाय नको ना आयुष्य संपव तुझं तुझ
पूर्ण काम सगळ्यालाही काम 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 40 च्या स्पीडशिवाय मी गातच नाही असंही नको आणि 80 असल्याशिवाय ड्रायव्हिंग करत नाही असंही नको हेच वेगवेगळ्या आवाजात म्हणतोय मी सुधीर फडकेंचं म्हणताना त्यांच्या म्हणाला त्यांच्या पद्धतीचं अरुण टाट्यांचं म्हणायचं असेल ते तसं गाऊया अर्थात प्रत्येकाला सगळंच गाता आलं म्हणजे तो काही फार मोठा असतो असं माझं स्वतःचं मत नाही जे येतं ते छान यावं एवढंच अपेक्षा आहे सगळंच थोडं थोडं येतं बॅचलर ऑफ ऑल मास्टर ऑफ नन असंही असू नये एक काहीतरी नक्की दणकट यावं आणि मग बाकीचं सगळं आसपासचं सुद्धा त्यातलं माहिती असावं गाता यावं ते तर होतं काय आपण फक्त लाईट फॉर्मनीच गाण्याचा रियाज केलेला असेल तर मेघमल्हार गाता येत नाही मग ते मेघमल्हारच्या पावसाच्या धारा म्हणजे झारीतनं घातलेलं पाणी कोणीतरी याच्या काळात वाढलं तर काय असं काहीतरी विचित्र फील येतो परत दणकटच गायची सवय झाली की हा झाडाला पाणी घालताना सुद्धा वरून धबधबा सोडत सुटतो येणार दोन्ही गोष्टी चुकीच्या होऊ शकतात जड मध्यम आणि हलकं सावकाश मध्यम आणि वेगवान या सगळ्या प्रकारामध्ये आपला आवाज आपलं बोलणं या दोन्ही गोष्टी तयार करून आपण थोडी जाणत्या अजाणत्यांसमोरही आधी मेहनत करून बोलायला लागलात की सगळं प्रभावी सादरीकरण आपण करू शकाल कोणाची कोणी चेष्टा करू नये पण बाबूजी म्हणजे सुधीर फडके कित्येक वेळेला त्यांच्या मातोश्रींची मिश्किल गंमत करायचे त्यांच्या मातोश्री फार काही संगीत जाणकार नव्हत्या ते म्हणजे मी चाल लावली रे लावली पहिली आईला जाऊन ऐकवतो असं का म्हणजे भक्तिभाव म्हणून नाही 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 म्हणजे संगीत न कळणाऱ्याचं याच्यावरची प्रतिक्रिया पहिली काय आहे ती तिथंच मला कळते काही का असे ना बाबा रे तुझं भजन बरं वाटतंय ऐकायला चांगलं वाटतंय ऐकायला हा जो त्यातला फरक 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 म्हणून लक्षात येतो तेव्हा मी 6 गोष्टी आपल्याला सांगितल्या संगीताचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाने शक्यतो आपला आलाप ही एक नक्षी आहे हे एक वाक्य आहे एक डिझाईन आहे हे लक्षात ठेवून ते डिझाईन पूर्ण करून आलाप संपवायचा विचार करा दुसरं सूर लावताना ताण घेताना जबड्याचा खांद्यांचा आणि हाताचा काही वापर न करता मला कसं गाता येईल याचा अभ्यास करून हाताचा वापर करायचा तर मी गातोय ते तुम्हाला समजण्यापुरता माफक त्याचा अभिनय असावा तिसरं सांगितलं गाण्याचा जो भाव आहे त्याला अनुसरून आलापी असावी मग असो कुठनं कुठनं मिळवलेली चौथं जो गायनाचा किंवा बोलण्याचा भाव आहे तो चेहऱ्यावर प्रमाणात दिसावा अति आनंदसुद्धा त्रास देतो अति दुःखही त्रास देतो प्रमाणात दिसावा नाही तर त्यांचं स्वागत करताना मला फार आनंद होतोय असं राहू नये ते मला खरंच आनंद आहे का छान माणूस आहे आपल्या चेहऱ्यावर तो भाव दिसावा ते वाजत असताना तो चालू ठेवावा आणि शेवटचं मी आपल्याला सांगितलं मराठी भाषा त्यातलं व्याकरण आणि त्या भावाला अनुकूल असं स्वतःचं सादरीकरण होण्यासाठी जाणत्या आणि अजाणत्या सुद्धा अनेकांसमोर स्वतःहून सराव करायला जाणं यासाठी एक शेवटचं कृष्णाचं पद आमच्या कीर्तनी परंपरेतलं जे आहे ते म्हणतो आणि ते याच्यासाठीच आम्हाला शिकवलेलं होतं एकपट दुप्पट करून गा आणि स्वतःचा दम म्हणजे श्वास वाढवायचा प्रयत्न कर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो मी आगाऊपणाने जर फार काही बोललो असेल तर मला क्षमा करा
कारण अनेकांच्या दृष्टीनं वयाने बघायला गेलो तरी सुद्धा मी त्यांच्या धाकट्या मुला इतका असेल. मुद्दाम मी धाकट्या मुलासारखं म्हटलं. काही वेळेला माणसं फार चुकीची ओळख करून देतात, हा आमचा 2 नंबरचा मुलगा आहे. हा थोरला असेल तर हा मधला मुलगा आहे म्हणा, हा धाकटा आहे म्हणा, हा 2 नंबरचा मुलगा आहे. किती वाईट वाटतंय त्याला, त्यालाही वाईट वाटतं, आम्हालाही वाईट वाटतं. धाकटा असं म्हणा, धाकटा बोलण्याच्या दृष्टीने श्वासासाठी केलेलं कीर्तनातलं फार गोड पद. हरी हा आनंदाचा कंद, हरी हा आनंदाचा कंद, हरी हा आनंदाचा कंद. उभा पुढे भक्त सखा गोविंद, गोविंद गोविंद, हरी हा आनंदाचा कंद, हरी हा आनंदाचा कंद, हरी हा. एकपट पडायची. सजल नीरत श्यामतन, नवरत्न खचित सौवर्ण मुकुट, शिरपेच तुरा परिकलगि विराजित, कुटिलालक निटिलासक कस्तुरी तिलक, केशरी गंध हरिहा आनंदाचा कंद, हरिहा. श्रवणी मनोहर मकर कुंडले, फुल्लकल्ल कर्णात दीर्घ सुप्रसन्न लोचन, इंदु वदन तिल पुष्प नासिका कुंड रतन, हनुमधर बिंबगत हास्य मंद मंद, हरिहा आनंदाचा कंद, हरिहा आनंदाचा कंद. श्रवणी मनोहर मकर कुंडले, फुल्ल कल्ल कर्णात दीर्घ सुप्रसन्न लोचन, इंदु वदन तिल पुष्प नासिका कुंद रतन, हनुमधर बिंबगत हास्य मंद मंद, हरिहा माझ्याकडून. या तंत्राच्या सांगण्यामध्ये सुद्धा एखादी चूक किंवा उणीव असू शकते. आपण सर्वच संगीताची वेगवेगळ्या तऱ्हेनं साधना केलेली माणसं आहात, तेव्हा समजा या संपूर्ण याच्यात किंचित एखादी उणीव राहून गेली असेल, आपण मला भेटून सांगू शकता की हे सांगण्यापेक्षा आपण असं सांगा ही जास्त योग्य पद्धत त्यामागची होईल, तरी मला चालेल. मी काही सर्वज्ञ नाही, मला जे मिळालं तेवढं शक्य तेवढं आपल्याशी अलीकडच्या भाषेत शेअर करून झालं. तेव्हा हे तंत्र कणाकणाने आत्मसात करून, अर्थात तुम्हालाही येतच नाही आहे म्हणून मी सांगायला बसलो अशी काही माझी भूमिका नाही. बहुतांशी मला माहीत असतं की आपलं 90% लोकांना येतच असतं, फक्त डिशमध्ये कसं मांडायचं त्यासाठी आई मावशी काकू यांची एक आवश्यकता लागते. चटणी तयार आहे, कोशिंबीर तयार आहे, वरणभात तयार आहे, पुरणपोळी तयार आहे, पानात कुठं वाढायची, मध्येच मीठ घालून ठेवलं आहे. आणि आता आई कोशिंबीर कुठे ठेवायची, ठेव तुझ्या डोक्यावर, आता इथे इथे वाढतात का. हा त्यातला बेसिक तंत्राचा प्रकार आहे की मला सूर माहिती आहे, मला राग माहिती आहे, त्याचे नियम माहिती आहेत, पण यातला किती आलाप करू, कोशिंबीर किती प्रमाणात वाढायची, भाजी किती प्रमाणात असावी, आमटी किती प्रमाणात असावी, त्यातले आमसूल किती प्रमाणात नक्की असावं, आमसूल आवडतं म्हणून मग कोळच करू, काय कुठल्या प्रमाणात करावं, कोणत्याही प्रमाणाचं, कलेचं असो, गद्याचं असो, पैशाचं असो,
नोकरीचा असो किंवा आयुष्याचा असो, ज्याला प्रमाण साधलं त्याला सारं काही साधलं, प्रमाणापेक्षा जास्त झालं तर अन्नसुद्धा विष आहे आणि प्रमाणात झालं तर विषसुद्धा औषध आहे. या दृष्टीने या सगळ्या मर्यादांना आपण सौंदर्यासाठी वापरून आपले कलाविष्कार सुंदर सुंदर झालेले मला पाहायला मिळतील अशी मी अभिलाषा या ठिकाणी व्यक्त करून माझ्या भाषेला विराम देतो. सर्वांना मी आता जो दमसाज सांगितला हा आता सर सांगताय तसा हा गाण्याला जसा फायद्याचा आहे तसा गद्य संवादालाही. तुमचा श्वास जेवढा जास्त राहील तेवढी ती परिणामकारकता वाढते वाक्याची सुद्धा. माझ्यासाठी नाटकामध्ये वाक्य असं होतं की माझा नवरा, म्हणजे मी बाईचं काम करत होतो, पण माझा नवरा शत्रूशी तह करतो आहे, तर हे वाक्य आधी मला कळावं म्हणून ते 8 तुकडे करून सांगितलं आणि नंतर म्हटले हे जोड तर प्रभावच आहे, का ते श्वासात घेतलं पाहिजे. 8 तुकडे त्याचे असे होते, आपल्या रक्ताचं सिंचन करून वाढवलेला स्वातंत्र्याचा दिव्य गल्पवृक्ष, आपल्याच पोटी जन्म घेणारा कुलांगार कराटा छेदून टाकणार आहे हे जर आपल्या पिताजींना तुमच्या जन्माच्या वेळी माहीत असतं तर त्यांनी तुमच्या मुखातून पहिला रडण्याचा आवाज बाहेर पडण्यापूर्वी तुमच्या नरडीला नख लावून आपला कुलक्षय करून घेतला असता, पण या राष्ट्रावरती उडवणारी आपत्ती टाळली असती याबद्दल मला संशय नाही. आता असं जर हे 8 तुकडे करून मी वाक्य म्हटलं तर वाक्य मजा आहे, त्याचा प्रभाव नाही राहणार, पण दमसाज कुठे येईल? सुरुवात आहे पहिला तुकडा, काय करता हे? तह करता शत्रूशी. श्वास घेतलाय मी आता. आपल्या रक्ताचं सिंचन करून वाढवलेला स्वातंत्र्याचा हा दिव्य कल्पवृक्ष आपल्याच पोटी जन्म घेणारा कुलांतर करता छेदून टाकणार हेच आपल्या पिताजींना तुमच्या जन्माच्या वेळी माहीत असतं, तर तुमच्या मुखातून रडण्याचा पहिला आवाज येण्यापूर्वी त्यांनी तुमच्या दरडीला नख लावून आपल्या घराचा कुलक्षय करून घेतला असता, पण राष्ट्रावरती येणारी ही आपत्ती निःसंशय टाळली असती. आता ते दांड 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 अंतरावर जात राहिले. श्वासाचा गाण्याबरोबर संवादात हे खूप लाभ होईल.